कळंब तालुक्यातील देवनाळा येथील शेतकरी सुदाम भानू राठोड आज आपल्या स्वतःच्या तासलोट शेतशिवारात बैल घेऊन गेले असता त्या ठिकाणी पडून असलेल्या वीज वितरण कंपनीच्या पोलच्या जिवंत तारांमुळे त्यांचा एक बैल दगावला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. काल परिसरात वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे विद्युत पोलवरील तारा तुटून पडल्या होत्या. याबाबत जोडमोहा खटेश्वर वीज वितरण कंपनी अधिकारी यांना माहिती दिली असता त्यांनी पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. माझ्या शेतामध्ये मी बैल चाराली सकाळी नेले होते 10 वाजता आणि चारत शेतामध्ये गेलो आणि तिथं विजेचा तार जो होता पडून होता ते काही माझ्या पण लक्षात नाही आलं आणि ते कथ्यामध्ये होता आणि बैल चरत तिथं गेले आणि एक ठार झाला जाग्यावरच पण एकाले लागलं त्याच्या कासा धरून असं बाहेर MECBला माहिती दिली. MECBचा पंचनामा झाला त्याच्यानंतर MECBवाल्यानं म्हणलं का पोलीस स्टेशनला जा तिथं कम्प्लेंट करा आणि MECBवाल्यानं पत्र दिलं का डॉक्टर साहेबाकडे जा. आता ही सगळी प्रोसिजर चालू आहे. महाराष्ट्र TV24 साठी दिलीप डवरे कळंब. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर.